राज्य पोलीस दलावरील कोरोनाचं संकट कायम आहे. गेल्या 3 महिन्यांमध्ये या रोगानं ग्रासलेल्या 2 अधिकाऱ्यांसह 51 जणांना वीरमरण आलंय. तर आजही तब्बल 998 पोलीस कोरोनाशी लढा देत आहेत. गेल्या 3 महिन्यात या रोगानं 4000 पेक्षा जास्त पोलिसांना ग्रासलंय. तर कोरोनाचा संसर्ग झालेल्या राज्य पोलीस दलातील 104 पोलीस अधिकारी आणि 894 पोलीस अंमलदार अशा एकूण 998 पोलिसांवर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे. यंदाचा दही हंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. दही हंडी साजरी करताना सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणं अशक्य आहे, त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आलाय. एमडी आणि एमएसच्या परीक्षा डिसेंबर 2020 पर्यंत पुढे ढकलण्याची मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. या संदर्भातील पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना लिहिलंय. उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्री शेजारी कोरोनाचा रुग्ण सापडलेला आहे, त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. वांद्रे इथल्या कलानगर परिसरात मातोश्री बंगला आहे आणि त्याच बंगल्याच्या बाजूला असलेल्या बंगला क्रमांक 26 मध्ये कोरोनाचा रुग्ण सापडलाय. नवी मुंबईमध्ये काल तब्बल 321 नव्या रुग्णांची वाढ झालेली आहे, यामुळे एकूण रुग्णसंख्या 5393 झाली आहे. तर नवी मुंबईत 3 जणांचा मृत्यू झालाय. ठाणे महापालिका क्षेत्रात 197 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे, यामुळे ठाणे शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 6827 वर पोहोचली आहे. तर ठाणे शहरात काल दिवसभरात 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या 24 तासांमध्ये कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाचे 222 रुग्ण समोर आलेत आणि यामुळे कोरोना रुग्णांची संख्या 4192 वर पोहोचली आहे. उल्हासनगर शहरात 69 नव्या रुग्णांची भर पडलेली आहे. तर शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या आता 1377 इतकी झाली आहे आणि 38 कोरोनामुक्त व्यक्तींना काल डिस्चार्ज देण्यात आला आहे. बदलापूर शहरात आणखी 25 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, यामुळे शहरामध्ये रुग्णांची संख्या 618 इतकी झाली आहे. तर आजपर्यंत शहरात कोरोनामुळे 13 जणांचा मृत्यू झालाय. अंबरनाथमध्ये 84 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले, त्यामुळे आता शहरातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 1406 वर पोहोचलाय. तर आतापर्यंत 34 जणांचा मृत्यू झालाय. सिंधुदुर्गमधील कणकवली बाजारपेठ 25 ते 30 जूनपर्यंत बंद राहणार आहे. सिंधुदुर्गात अजूनही दर दिवशी मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढती आहे, त्यामुळे बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघानं घेतलाय. रायगड जिल्ह्यामध्ये 24 तासात तब्बल 142 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2746 वर पोहोचली आहे. नागपुरात एका शिक्षकासह 51 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. हे नवे रुग्ण गणेशपेठ, चंद्रमणीनगर आणि बेसा परिसरातील आहेत. या नव्या रुग्णांमुळे नागपूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1377 झाली आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये दिवसभरात 170 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले. सध्या उपचार सुरू असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 865 इतकी झाली आहे. तर एकूण रुग्णांची संख्या 2757 आहे. आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. कोल्हापूर मुंबई विमान सेवा येत्या 1 जुलैपासून सुरू होणार आहे. यासोबत कोल्हापूर तिरुपती विमान सेवा ही 1 जुलैपासून सुरू होणार आहे. तर गेल्या 3 महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे ही विमान सेवा बंद होती. ट्रूजेट आणि इंडिगो या कंपन्यांची ही विमान सेवा आहे. मुंबई आणि तिरुपतीसाठी ऑनलाईन बुकिंग सुरू झालेलं आहे. आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय. मागील 3 महिन्यांपासून लॉकडाऊन आहे आणि त्यामुळेच ही सेवा बंद करण्यात आली होती. मात्र आता 1 जुलैपासून कोल्हापूर तिरुपती आणि कोल्हापूर मुंबई ही विमान सेवा सुरू होणार आहे. यानंतर पुन्हा घेऊयात उर्वरित टॉप 30 बातम्यांचा वेगवान आढावा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काल दिवसभरात 9 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे सध्या वाटचाल सुरू झाली आहे. असं असतानाच सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचे रुग्ण सापडले, त्यामुळे चिंता वाढली आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत कार्यरत असलेल्या एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. तर डॉक्टरांना कोरोनाची लागण होण्याची लातूरातील ही पहिलीच घटना आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतून वगळलेल्या 27 गावांपैकी 18 गावांची वेगळी नगर परिषद स्थापन होणार आहे. कल्याण उपनगर नगर परिषद असं या नगर परिषदेला नाव देण्यात आलंय. ठाण्याच्या वागळे इस्टेट भागात पुन्हा टोळी संघर्ष सुरू झालाय. दुसऱ्यासोबत राहतो म्हणून बॉसच्या इशाऱ्यावरून
पाच ते सहा जणांच्या टोळक्यानं एका तरुणाला नग्न करून मारहाण केल्याचा प्रकार इथं घडलाय. नागपूर मधील भिवापूर तालुक्यात अमानुष घटना घडली आणि या बातमीवर साम टीव्हीचा इम्पॅक्ट दिसून आलाय. यावर घटनेप्रकरणी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी लवकरात लवकर चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील वाढ सुरूच आहे. गेल्या 18 दिवसांपासून ही दरवाढ सातत्यानं सुरू आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरात 1 लिटर मागे 16 पैशांनी तर डिझेलच्या दरात 14 पैशांनी वाढ झाली आहे. सीमेवर चीननं आपल्या कुरापती पुन्हा सुरू केल्यात. 15-16 जूनला रात्री भारताच्या बिहार रेजिमेंटच्या जवानांनी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे तंबू काढून टाकले होते. ते तंबू चीननं त्याच जागेत पुन्हा उभारलेत. जम्मूच्या नरबल या भागातून जम्मू पोलीस आणि लष्करानं तब्बल 5 दहशतवाद्यांना अटक केली आहे. सर्च ऑपरेशन दरम्यान या 5 दहशतवाद्यांचा मुसक्या वळण्यात यश आलंय. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला आणखी एक मोठा झटका बसलेला आहे. दहशतवाद्यांना आश्रय देणारा पाकिस्तान फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या ग्रे यादीमध्ये कायम राहणार आहे. नेपाळमधील काँग्रेसच्या 3 खासदारांनी एक याचिका दाखल केली आहे. चीननं अतिक्रमण करून घेतलेल्या जमिनी परत मिळवण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मायकल पॉम्पिओ यांनी बुधवारी चीनवर खोटी आश्वासनं दिल्याबद्दल टीका केली आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी कोरोनाबद्दल पारदर्शकता बाळगली नसल्याचं पॉम्पिओ यांनी म्हटलंय. जितेंद्र आव्हाड यांनी इंधन दरवाढीवरून अक्षय कुमारला टोला हाणलाय. आव्हाड यांनी अक्षयच्या 9 वर्षांपूर्वीच्या ट्विटला रिट्विट करत आता तू गाड्या वापरणं बंद केलंस की ट्विटर असा सवाल विचारलाय. मी रात्री माझ्या घरी सुद्धा जाऊ शकलो नाही कारण इंधनाच्या किमती पुन्हा रॉकेट प्रमाणे वाढण्याआधी संपूर्ण मुंबई पेट्रोलसाठी रांगा लावत होती, असं ट्विट अक्षय कुमारनं 2011 साली केलं होतं. भूषण कुमारची पत्नी दिव्या खोसलानं सोनू निगमवर पलटवार केलाय. सोनू निगमच्या यशात टी सिरीजचा सिंहाचा वाटा असल्याचं सांगत दिव्यानं सोनूला काही सवाल केलेत. तो आतापर्यंत किती नव्या लोकांना संधी दिली असा प्रश्न तिनं विचारलाय. सोनू जी आप तो लेजेंड है, आप तो बहुत बड़े कलाकार है. आपने आज तक कितने लोगों को चांस दिया है अपने सिवा, अपने आप को छोड़ के आपने किसी भी टैलेंट को इंडस्ट्री में चांस नहीं दिया. मैं आप सबको ये बताना चाहती हूँ कि सोनू निगम जी खुद 5 रुपए में दिल्ली की रामलीला में गाना गाते थे. वहां से इनको स्पॉट किया गुलशन कुमार जी ने. उन्होंने इनका टैलेंट पहचाना, इनको टिकट्स दी फ्लाइट की, इनको बॉम्बे बुलाया और इनसे कहा गया कि मैं बेटा मैं तुझे बहुत बड़ा कलाकार बनाऊंगा. आप बताइए सोनू निगम जी, आपसे ये बात कही गई कि नहीं कही गई कि आपको बहुत बड़ा कलाकार बनाएंगे? कही गई. और गुलशन